आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बमनराव तायवाड आहेत सर काल जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईसाठी निघालेला आहे एक समर्थन त्यांना मिळतंय त्यांच्या आंदोलनाला लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे आणि ते मुंबईच्या दिशेने आगेकूच कूच करत आहे कुठंतरी ओबीसी समाज आता दबावाखाली येत आहे का या सगळ्या कूच केल्यानंतर जरांगे पाटलांनी मुळीच नाही ओबीसी समाज कुठल्याही दबावाखाली येत नाही आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत मी वारंवार सांगत असतो की आम्ही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही महाराष्ट्र शासनाला सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देऊ देणार नाही आणि ही जी आमची भूमिका याच्यावरती सरकारसुद्धा आज ठाम आहेत माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री त्यांची मं तीच भूमिका मांडत आहे आंदोलनकर्त्यांना त्यांची मागणी पूर्ण करून घ्यायची आहे पण मागणी करत असताना प्रत्येक वेळेस ते मागणीमध्ये बदल करत असतात आणि सरकारला अडचणीत आणत असतात एका मागणीवरती अजूनपर्यंत ते ठाम नाही आहे की दर पंधरा दिवसांनी दर महिन्याने त्यांची कुठेतरी एक नवीन मागणी पुढे येते आणि मग सरकार पुन्हा अडचणीमध्ये येते परंतु आजपर्यंत सरकारने जी भूमिका मांडली आहे ती ओबीसी समाजाच्या बाजूनेच मांडलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही वेळेस त्यांनासुद्धा आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत पण जे नियमात बसेल ते देऊ असं सरकार म्हणत आहे सगळ्या सोयऱ्याच्या हो बाबतीत वाद सुरू आहे सगळ्या सोयऱ्याचं हो असं आहे की जर नियम करायचा असेल तर केंद्र सरकारला करावा लागेल तो राज्य सरकारच्या हातामध्ये नाही आहे आणि मग असा जर नियम झाला तर तो एस सी एस टी ओबीसी म्हणजे जनरल रूल होईल आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार तो करू शकत नाही अशा ह्या अडचणी या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांच्या पुढे असल्यामुळे सरकार आता त्या कशा सोडवतात त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत तुम्ही लक्ष ठेवू ना पण काल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे आंदोलन होतं हे कुठंतरी एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठी आंदोलन केलं जात आहे नाही आता तो त्यांनी अभ्यास करावा की कोण कुणाला अडचणीत आणत्या एवढी मोठी संख्या सत्ताधारी पक्षांच्या जवळ आमदारांची आहे आणि तीन पक्ष मिळून सरकार चालत आहे पण कुठल्या एका व्यक्तीला अडचणीत आणण्याकरता असावं असं जे आमदार म्हणतात त्याच्यात किती सत्यता आहे ते पडताळून पाहावं लागेल आम्ही तेवढा प काही अजूनपर्यंत अभ्यास केलेला नाही आहे बघू आता पुढे कोण अडचणीत येते आणि काय नाही याकडे सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आमचंही लक्ष लागून आहे सर याच्यात एक प्रश्न असा पण आहे की सरकारमधल्या एका गटाचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या जात आहेत सरकार सकारात्मक आहे तरी जरांगे पाटील जर अशा पद्धतीने आंदोलन करत असेल तर आता सरकारनं जरांगे पाटलांसोबत चर्चा करू नये नाही आता असं आहे की एवढे प्रयत्न झाले सरकारचे एवढे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करायला गेलेले आहे दररोज आपण ते दाखवत असतात परंतु मी मगाशी जसं बोललो की दर पंधरा दिवसांनी ते आपली मागणी बदलवतात जेव्हा एखाद्या विषयाची मागणी पूर्ण होताना दिसते तेव्हा पुन्हाच दुसऱ्याच विषयाकडे ते डायवर्ट होतात आणि त्यामुळे सरकारला योग्य तो निर्णय घेता येऊ नाही राहिला असं मला वाटतं आणि जे सरकार देऊ शकते जे न्यायालयामध्ये टिकू शकते ते देण्याकरता सरकार सांगते की आम्ही कटिबद्ध आहो तरी आंदोलनकर्त्याचं समाधान होत नाही त्याच्यामुळे आता हे वेगवेगळे प्रयत्न जेवतात म्हणजे खरं त्यांची मागणी काय खरं म्हणजे आता लोकांपुढे असा संभ्रम निर्माण होतो आहे की खरं दरांगे पाटलाची मागणी काय आणि ते सरकार कशी पूर्ण करू शकतं म्हणजे कुठेतरी सरकार हे सगळं आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरतं असं तुम्हाला म्हणायचं नाही असं म्हणणार नाही हे बघा सरकार अपयशी ठरलं असं आपण म्हणू शकत नाही कारण सरकार तेच करेल तेच करू शकते जे संविधानाच्या कार्यकक्षेमध्ये कक्षेमध्ये बसेल आणि न्याय प्रक्रियेच्या कार्यकक्षेत <दोगे> जे संविधानाच्या कक्षेत बसणार नाही आणि न्याय प्रक्रियेच्या प्रक्रियेत बसणार नाही <दोगे> ते सरकार कोणाचंही असो ते करू शकत नाही कारण आजकाल प्रत्येक बाब हे लोक न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागत असतात आणि म्हणून आतापर्यंत दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारने प्रयत्न केला राज्य सरकारनी पण एकदा हायकोर्टाने नाकारलं पहिल्यांदा दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टाने नाकारलं आणि म्हणून आता सरकार विचार करून टिकणारं आरक्षण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं ते म्हणत आहे म्हणून न्यायालयीन प्रक्रियेचा अभ्यास होत आहे संविधानिक प्रक्रियेचा अभ्यास होता आणि तो पूर्ण झाल्यावरच त्यांचा प्रश्न कसा सोडवायचा आहे याच्यावर सरकार निर्णय घेईल पण आंदोलन करते जे आहे की आत्ताच करा आत्ताच करा कोणतंही सरकार एका दोन डेडलाईनमध्ये काम करू शकत नाही सर तेवीस तारखेपासून सर्वेक्षणाचं काम सुरू होतं सरकारनं ते काम अतिशय वेगानं व्हावं याकरता बैठका घेत आहेत काल मुख्यमंत्र्यांनी पण ऑनलाईन बैठक घेऊन तशा सूचना विभागीय आयुक्त आणि आयुक्तांना दिलेला आहे हे शक्य आहे का सर सरकार ज्या कालावधीत हे करू इच्छित असेल नाही खरं म्हणजे असं आहे की एवढ्या मोठ्या समाजाचं सर्वेक्षण सात दिवसामध्ये करणं घाईगर्दीनं करणं म्हणजे हे कुठल्या प्रकारची पद्धत सरकार अवलंबणार आहे किंवा ज्या एजन्सीला हे काम दिलेलं आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चला किती मॅनपॉवर लागतात आणि काय का याच्याकडता सर्व लक्ष ठेवून आहे आणि जी आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आणि ओबीसी समाजाने मागणी केलेली आहे की यावेळेस मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम करताना फक्त आणि फक्त मराठा जातीचाच अभ्यास करण्यात यावा किंवा ज्या जातींना ज्या जातींचा जा जाती समावेश ओबीसीमध्ये नाही अशाच जातींचा अभ्यास करण्यात याव्या ज्या जाती ऑलरेडी सीमध्ये आहेत उदाहरणार्थ कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा पाटील लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातींचा अभ्यास करण्यात येऊ नये हे वारंवार आम्ही आयोगालाही सांगतो आहे सरकारलाही सांगतो आहे आणि उद्या काय जर या जातींचा समावेश करून मराठा जातीचं मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला किंवा झालं तर पुन्हा न्यायालयामध्ये त्या आयोगाचा अहवाल टिकणार नाही सर एक शेवटचा प्रश्न विचारतो आता या जनांगी पटलाच्या आंदोलनानंतर ओबीसी महासंघ काही बैठक घेणार का लोकांच्या भावना जाणून घेणार आहात का आणि इथून पुढं जर आंदोलन करावं लागलं तर त्यासाठी काही रणनीती तयार करणार नाही नाही आमच्या बैठका सुरूच आहे रणनीती सुरूच आहे सभा होते आहे आता नागपूरला सुद्धा आम्ही मला वाटतं आमच्या तीस तारखेपासून तर पाच सहा तारखेपर्यंत का काहीतरी पूर्ण जिल्ह्याची यात्रा आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही काढणार आहोत लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम आमचं सातत्याने सुरू आहे ओबीसी समाज काही आता थकलेला नाही झोपलेला परंतु सरकारने आम्हाला जो शब्द दिला त्याच्यावरती सरकार आजही ठाम आहे बदलायला तयार नाही त्याच्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करण्याची ओबीसी समाजाला आज तरी गरज वाटत नाही जरांगे पाटील मुंबईकडे जरी कूच केली असली तरी सरकारनं ओबीसी समाजाला दिलेल्या शब्दावर सध्या सरकार ठाम असल्याचं दिसतं त्यामुळे ओबीसी समाज सध्या कुठलंही जरांगे पाटील किंवा या संदर्भात आंदोलन करणार नाही अशी भूमिका डॉक्टर बबनराव तावाड यांनी घेतलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितसह उदय ति मांडे न्यूज एटीन मत नागपूर